सामाजिक सुधारणा हा जो आहे आपल्या एम व्ही आयसाठी अत्यंत इम्पॉर्टंट टॉपिक आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे आहे आ, तर ते आठवीचा जो पण काही सामाजिक सुधारणाविषयी जे काही चॅप्टर दिलेले आहे फिफ्थ चॅप्टर तर ते कवर करणार आहोत आज आपण एक बेसिक पार्ट जो आहे सामाजिक सुधारणांचा तो कवर करणार आहोत सो इट इज कन्सिडर ॲज दी फर्स्ट क्रॅश कोर्स लेक्चर ऑन सोशल रिफॉर्म्स तर आजचं हे लेक्चर फार महत्त्वाचं असणार आहे आजपासून आपण जास्त थेरी डिस्कस नाही करायची खूप सारे विद्यार्थ्यांना मोठं लेक्चर आवडत नाही किंवा त्यांचा वेळ जातो त्याच्यासाठीच आता आपण शॉर्टमध्येच लेक्चर कंटिन्यू करणार आहे तर सामाजिक आणि धार्मिक प्रबोधन हे आपलं फिफ्थ चॅप्टर आहे हिस्ट्रीचं आणि हे सामाजिक सुधारणांची निगडीत आहे सुरू करूया आजच्या लेक्चरला तर भारतात जेव्हा अठराशे सत्तावन्नचा उठाव झाला त्याच्यानंतर इंग्रजी राजवट आली इंग्रजी शिक्षण भारतात येऊ लागलं भारतीय लोकांना इंग्रजी शिक्षण मिळू लागलं मी इंग्रजी शिक्षण मिळल्यामुळे लोकशाही नवीन नवीन विचार विचार संस्कृती पाश्चिमात्यल संस्कृती वेस्टर्न कल्चर भारतात येऊ लागलं मग त्याच्यानंतर भारतातील समाजात जो मागासलेपणा होता अंधश्रद्धा होती जातीभेद होता तर तो दूर होण्यास कुठंतरी मदत होऊ लागली मग वेग हाच जो संपूर्ण कालखंड आहे की जिथं वेगवेगळ्या धर्म सुधारणा झाल्या समाज सुधारणा झाल्या त्यालाच आपण सोशल रिफॉर्मचा पिरियड म्हणत असतो जो आपल्या एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे पहिले येते ब्राह्मू समाज याच्यावर तुम्ही कुठली एक्झाम बघा याच्यावर हा क्वेश्चन येतो आणि एक्झामिनरचा सर्वात फेवरेट व्यक्ती जो कोणी असेल तो आहे राजा राम मोहन रॉय मला सुरुवातीला जेव्हा वाचलं म्हणजे मी फार आधी वाचायचो हे मला असं वाटायचं की राजा राम मोहन रॉय कुठले तरी राजा असतील थोडे रिसर्च केले असं सापडलं की ते राजा वगैरे काही नव्हते हो राजा ही त्यांना इंग्रजांनी दिलेली एक उपाधी समजून घ्या इट्स अ टायटल वन टाईप ऑफ टायटल दिलेलं होतं त्यांना राजा राम मोहन रॉय हे फार महत्त्वाचे व्यक्ती आहेत कुठल्याही सोशल रिफॉर्मचा अभ्यास करण्यासाठी आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्ही डायरेक्ट त्यांना आय एम पी मार्क करून ठेवा तर राजा राममोहन रॉय यांनी अठराशे अठ्ठावीसमध्ये बंगाल प्रांतात ब्राह्मो समाजाची स्थापना केली हे डायरेक्ट पाठ करून टाकायचं आता आजच्या लेक्चरमध्ये खूप सारे इयर्स खूप साऱ्या संस्था खूप सारे व्यक्ती हे तिघीच्या तिघी पाठ करायला आजपासून सुरुवात करायची इथं कुठल्याही पद्धतीचं लॉजिक नाही फक्त पाठ काय करायचं आहे हे समजून घ्या आणि पुढच्या वेळीपासून डायरेक्ट त्या पाठांतराला लागायचं पहिलं काय पाठ करायचं राजा राममोहन रॉय अठराशे अठ्ठावीस ब्राह्मो समाज बंगाल प्रांतात म्हणजे कोणी केली राजा मोहन राय कुठं केली बंगाल प्रांतात केव्हा केली अठराशे अठ्ठावीस आणि काय केलं तर ब्राह्मो समाजाची स्थापना आता या ब्राह्मो समाजाच्या स्थापनेचं महत्त्व काय होतं म्हणजे उद्देश काय होता, होता? पर्पज काय होतो ऑब्जेक्टिव्हज काय होतं फर्स्ट एकेश्वर वाद एकच ईश्वर सबका मालिक एक जाती धर्म नको उच्चनिश भेद नको हे जे कर्मकांड करतात उपास ठेवायचं आणि उपासाच्या दिवशी सर्वात जास्त जेवण करायचं ते कर्मकांड चालणार नाही ही सारी तत्वे होती त्याच्यानंतर कोलकत्ता येथे यांनी हिंदू कॉलेजची सुद्धा स्थापना केलेली होती कोणी राजा राम मोहन रॉय यांनी त्याच्यानंतर संवाद कोमुदी या वृत्तपत्राद्वारे सुद्धा त्यांनी जनजागृती करण्याचं काम केलं कोणी राजा राम मोहन रॉय यांनी मग संवाद कोमोदी हे त्यांचं वृत्तपत्र होतं का नाही फार साऱ्या बुक्समध्ये फार साऱ्या गोष्ट चुकीच्या दिलेल्या आहे संवाद कोमोदी हे त्यांचं वृत्तपत्र नव्हतं टेक्निकली त्यांच्या मालकीचं नव्हतंच ते फक्त त्याच्यात लेख वगैरे लिहत राहायचे मग एक्झामिनर कन्फ्यूज करण्यासाठी देऊ शकतं की संवाद कोमुदी हे ब्राह्मो समाजाचं होतं किंवा राजा राम राय यांचं होतं तर ते चुकीचं असेल त्याच्यानंतर आली सभा मग पराभवून सभेची स्थापना कोणी केली दादोबा पांडरंग तरखडकर यांनी अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये मुंबई येथे ही सभा स्थापन केली ही सभा होती थोडीशी सिक्रेट टाईप होती म्हणजे रॉ आय एस आय टाईपची संस्था होती थोडीशी याचे जा याच्यातल्या सदस्यांचे नावं जेव्हा पब्लिक झाले म्हणजे सगळ्यांना माहिती झाले तरी सदा सभानंतर बरखास्त करावी लागली ही ऑर्गनायझेशन मग त्याच्यानंतर यांचेच दोन भाऊ आहेत म्हणजे ॲक्च्युलीमध्ये तीन भाऊ होते मग त्याच्यानंतर जो एक महत्त्वाचा भाऊ होता जो एकदम शिकलेला होता इलीट पर्सन होता डॉक्टर आत्मारांग पांडुरंग यांनी नंतर प्रार्थना समाजाची स्थापना केली ठीक आहे नंतर हे प्रार्थना समाजाची स्थापना यांनी केली मग प्रार्थना समाजाचं मेन उद्देश काय होता तोच मूर्तीपूजेला विरोध एकेश्वरवाद कर्मकांडाला विरोध म्हणजे कुठलंही याचं हे जर आलं ऑब्जेक्टिव्ह आलं तर हे सिम्पल असेल थोडंसं लॉजिक लावायचं काय असेल मूर्तीपूजेला विरोध असेल श्री शिक्षणास प्राधान्य असेल विधवा पुनर्विवास मान्यता असेल एकेश्वर वाद असेल कर्मकांडाला विरोध असेल जाती धर्माला विरोध असेल उच्च निश्चेला विरोध असेल हे एकदम कॉमन राहणार आहे याच्यात काही बदल बिदल होणार नाही म्हणून जसं आपण काही थेरी पेपर असतात आपल्या मेकॅनिकलमध्ये जसे मटेरियल सायन्स प्रोडक्शन तिथं आपण नुसतं फेकाफेकी करतो त्याच पद्धतीने इथं हे लक्षात ठेवायचे आहेत हे सारखे ॲडव्हान्टेज आणि तेच ॲडव्हान्टेज सगळीकडे आपल्याला वापरायचे आहे म्हणून याच्यापुढे मी कुठल्याच सभेचं तुम्हाला सांगणार नाही हां ज्यांचं एकदम वेगळं ॲडव्हान्टेज असेल ते आपण डिस्कस करू त्याच्यानंतर विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस क्लासेस मिशन हे सुद्धा सुरू करण्यात आले आणि याच्या माध्यमातून समाजात ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येईल पुढचं आहे सत्यशोधक समाज याच्यावर ए एम बी आयमध्ये प्रश्न विचारला गेला आहे की सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली तर महात्मा फुले यांनी अठराशे त्र्याहत्तरमध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली समतेच्या तत्वावर आधारित समतेचं तत्त्व म्हणजे लॉ ऑफ इक्वॅलिटी ऑल पीपल्स आर इक्वल बिसाइड्स देअर रिलिजियन देअर इन्कम त्याच्यानंतर त्यांनी वेगवेगळी पुस्तकं लिहिली एक्झाममध्ये असा क्वेश्चन येऊ शकतो की खालीलपैकी कोणकोणती पुस्तकं ज्योतिबा फुलेंनी लिहिली महात्मा ज्योतिबा फुलेंनी लिहिली तर याची लिस्ट आहे ही डायरेक्ट पाठ करायची याला जास्त लॉजिकने लावायचं पहिले आहे ब्राह्मणांचे कसब दुसरं आहे गुलामगिरी शेतकऱ्यांचा आसूड सार्वजनिक सत्यधर्म काय लक्षात ठेवायचं शेतकऱ्यांचा आसूड ब्राह्मणांचे कसब गुलामगिरी सार्वजनिक सत्यधर्म हे डायरेक्ट पाठ करायचं याच्यात जास्त काही लॉजिक वगैरे लावण्याची गोष्ट नाही पुस्तक लिहून काय करणार आहे समाजाचं प्रबोधन करणार आहे मग एक्झाममध्ये क्वेश्चन आला की पुस्तकातून यांनी काय केलं समाज प्रबोधनाची कार्य केली म्हणजे तीच आपली ओरिजिनल फेकाफेकीवाली थेरी पुढचं आर्य समाज हा व्यवस्थित लक्षात ठेवा स्वामी दयानंद सरस्वती यांनी अठराशे पंच्याहत्तरमध्ये आर्य समाजाची स्थापना केली बघा कोणता समाज आर्य समाज, समाज। कोणी केली स्वामी दयानंद सरस्वती कधी केली अठराशे पंच्याहत्तरमध्ये त्यांनी पण एक ग्रंथ लिहिला सत्यार्थ प्रकाश मग हा सत्यार्थ प्रकाश कशावर लिहिला होता एक्झाममध्ये क्वेश्चन येऊ शकतं तर वेदांवर भाष्य करणारा हा एक ग्रंथ होता जसा एक रिसर्च पेपर असतो आणि चार पाच रिसर्च पेपरवरचा अभ्यास करून आपण एक रिव्ह्यू पेपर लिहितो सो इट्स कॉल्ड तर हे एक प्रकारचं ते रिव्ह्यू पुस्तकच होतं सत्यार्थ प्रकाश वेदांवरचं मग यांचं असं म्हणणं होतं स्वामी दयानंद सरस्वती की वेदांमध्येच खरी पावर आहे समाजाला बदलण्याची म्हणून यांनी नारा दिला वेदांकडे परत चला म्हणजे वैदिक शिक्षण पुन्हा आणा एक्झाममध्ये क्वेश्चन आला वेदांकडे परत चला ही घोषणा कोणी केली तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाच्या माध्यमातून केली पुढचं पाहूया रामकृष्ण मिशन तर रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य आणि पूर्ण भारताचे गुरु भारताचे मोटिवेशनल ते म्हणजे स्वामी विवेकानंद तर स्वामी विवेकानंद यांनी अठराशे सत्त्याण्णवमध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केली मग याच्या माध्यमातून वेगवेगळी सोशल वर्कची जी कामं केली जायची तर ती त्यामार्फत केली जायची अठराशे त्र्याण्णवमध्ये आपल्याला माहिती आहे की फेमस स्पीच ज्याच्या माध्यमातून विवेकानंदांचा पूर्ण जगाला प्रसार झाला तर ते अमेरिकेच्या शिकागोमधील धर्म परिषदेत ते गेले होते कधी अठराशे त्र्याण्णवमध्ये या लेक्चरमध्ये इतके सण आहेत की तुम्हाला पाठ करण्याची सुरुवात आत्तापासून करावी लागेल तेव्हा कुठंतरी पंधरा मार्चपर्यंत ते तुमच्या लक्षात राहतील आज तुम्ही नोट्स काढून ठेवायचे आहेत खूप साऱ्या पुढचं घेऊया शीख धर्मातील सुधारणा मग शीख सुद्धा काही वेगवेगळ्या प्रथा असतात सो नो वन इज परफेक्ट इन दिस वर्ल्ड सो परफेक्शन इज अ जर्नी मग ह्या प्रवासात वेगवेगळ्या वेग सुधारणा होत असतात मग शीख धर्मात अमृतसर येथे सिंग सभा स्थापन करण्यात आली आणि शीख समाजात आधुनिकीकरण करण्याचं काम हे करू लागलं पण नंतर यांचंच काम नंतर टेकओवर केलं अकाली दल यांनी अकाली मुवमेंट मग आज जे आपण अकाली दल पाहतो अकाली आता तो पॉलिटिकल पार्टी बनली पहिले तो एक संघटन होतं आणि त्याच्या माध्यमातून शीख धर्माचं काम केलं जायचं पुढचं आहे स्त्रीविषयक सुधारणा आपल्याला माहिती आहे की त्यावेळीची परिस्थिती स्त्रियांसाठी अनुकूल नव्हती स्त्रियांना काही अधिकार नव्हते तर ते सर्व पाहून त्यावेळेचे जे इलीट पर्सन होते काय म्हणतात उच्चभ्रू अप्पर मिडल क्लासवाले तर त्यांना वाटलं की स्त्रियांना काहीतरी अधिकार असावे त्यांनी त्याच्यासाठी प्रयत्न केला मग याच्यामध्येच त्यावेळेचे जे गव्हर्नर होते लॉर्ड विल्यम बेटिंग यांनी सतीबंदीचा कायदा केला कधी केला तर अठराशे एकोणतीसमध्ये ऑलरेडी आपलं फर्स्ट चॅप्टरमध्ये हे आपण कवर केलेलं आहे अठराशे एकोणतीसमध्ये लॉर्ड विल्यम बेटिंग यांनी सतीबंदीचा कायदा केला आणि याला राजा राम मोहन रॉय जगन्नाथ शेठ यांसारख्या लोकांनी याला मदत केली म्हणजे त्याच्यासाठी त्यांनी सपोर्ट दिला अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये मुलींसाठी पहिली शाळा उघडली ती म्हणजे आपले महाराष्ट्राचे महात्मा ज्योतिबा फुले पुणे येथील भिडेवाड्यात मग त्यांचं काम जे आहे तर ते सावित्रीबाई फुले करू लागले त्याच्यानंतर जी केशव्यपणाची प्रथा होती म्हणजे एखाद्याचा पती वारल्यानंतर त्या स्त्रीच्या डोक्यावरचे केस काढले जायचे त्याला म्हणतात सौंदर्य संपवण्याची प्रोसेस तर याच्यासाठी जे नाविक लोक होते त्यांचं यांनी स्ट्राईक बोलवली की नाविक लोकांनी सांगितलं आम्ही आत्तापासून हे कामं करणार नाही हे कोणी केलं तर हे ज्योतिबा फुले यांनी त्याच्यानंतर विधवांसाठी पुनर्विवाह म्हणजे रीमॅरेजसाठी फार लोकांनी प्रयत्न केले याच्यामध्ये महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी मुंबई येथे देवदासी प्रतिषे प्रथेविरुद्ध एक परिषद सुद्धा भरवली होती त्याच्यानंतर ताराबाई शिंदे यांनी श्री पुरुष तुलना हे पण लक्षात ठेवा ताराबाई यांनी ताराबाई शिंदे यांनी स्त्रीपुरुष तुलना या ग्रंथातून जे आहे स्त्रियांचे कोणकोणते कौन राईट्स असले पाहिजे वुमन राईट्स तर यांच्याविषयी त्यांनी माहिती दिली त्याच्यानंतर आले महर्षी धोंडव केशव कर्वे यांनी पुण्यात अनाथ बालिकाश्रम सुरू केले आणि सर्व प्रकारच्या महिलांना शिक्षण देऊन इंडिपेंडंट बनवणं त्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केला पुढे पंडिता रमाबाई यांनी शारदाश्रम या संस्थेची स्थापना केली हे पण लक्षात ठेवा एक्झाममध्ये क्वेश्चन येऊ शकतो की ये शारदाश्रम या संस्थेची स्थापना कोणी केली तर पंडिता रमाबाई यांनी केली त्याच्यानंतर रमाबाई रानडे यांनी जे आहे सेवा सदन सुरू केलं म्हणजे शारदाश्रम सेवा सदन हे थोडं कन्फ्युजन करतात पंडिता रमाबाई शारदाश्रम पण रमाबाई रानडे हे सेवा सदन तर खूप सारी माहिती पुस्तकात दिलेली आहे तेवढी वाचायची नाही आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही पाहिली तर तीच आपल्याला लक्षात ठेवायची आहे पुढचं आहे मुस्लिम धर्मातील सुधारणा बघा अजूनसुद्धा मुस्लिम धर्मामध्ये खूप सारे रिफॉर्म्स यायची बाकी आहेत आत्ता कुठंतरी गव्हर्नमेंटने ट्रिपल तलाक बंद केला पण त्या काळी एखादे दोन तीन मुस्लिम लोकांना वाटायचं की आपल्या धर्मातसुद्धा सुधारणा झाल्या पाहिजे याच्यामध्ये सर्वात पहिले होते अब्दुल लतीफ यांनी दी मोहम्मदन लिटरली सोसायटी स्थापन केली मुस्लिम धर्मात धर्मसुधारणा करण्यासाठी आणि एकदम महत्त्वाचे व्यक्ती ज्यांच्याविषयी क्वेश्चन विचारला जातो सर सय्यद अहमद खान आता त्यावेळी काय राहायचं इंग्रजांचे साठी जो भारी काम करायचा किंवा त्यावेळी काही चांगलं काम केलं असेल त्याला इंग्लंड गव्हर्नमेंट नाईटहूडने गौरवान्वित करायची नाईटहूडने जर एखाद्या व्यक्तीला पुरस्कार भेटला तर तो त्याच्या नाव पुढे सर लावायचा म्हणून पास सर ॲंग्वेर ऑस्ट्रीन फेमस कॉन्स्टिट्युशनल एक्सपर्ट सर दिनकरराव बी एन दिन राव आणि हे सर सय्यद अहमद खान मग सय्यद अहमद खान यांनी मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली हेच आजचं मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेज आज यू पीमध्ये आहे काय नाव आहे त्याचं अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी फार न्यूजमध्ये राहते ती तर त्याच्या माध्यमातून पाश्चिमात्य शिक्षण सायन्स टेक्नॉलॉजी या संदर्भाचं शिक्षण मुस्लिमांना दिलं जाऊ लागलं ॲक्च्युलीमध्ये प्रॉब्लेम काय झाला जेव्हा भारतात इंग्रजी शिक्षण आलं सायन्स आलं टेक्नॉलॉजी आली मुस्लिम धर्मांनी असा विचार केला की आपल्या आपली उर्दू भाषा बरीच आपले आपले, 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 -आपले ग्रंथ बरेच त्याच्यामधनंच आपण काही शिकू हिंदू लोकांनी काय केलं हिंदू लोक बाकीच्या समाजांनी काय केलं इंग्रजी भाषेचा स्वीकार केला जास्तीत जास्त तुम्ही आज बघा गव्हर्नमेंटमध्ये कोणते व्यक्ती होते त्यावेळी एकोणावीसशे सत्तेचाळीसमध्ये हिंदू धर्म लोकांची संख्या जास्त होती का बिकॉज दे ॲडॉप्टेड दी न्यू चेंजेस दे चेंजेस विथ द चेंजेस सो दॅट्स वाय दे कॅन सस्टेन अकॉर्डिंग टू देअर सिच्युएशन पण यांनी पण यांनी वेळेनुसार बदल केला नाही आणि जो हाल नोकियाचा झाला नंतर त्याच पद्धतीने मुस्लिम समाजातसुद्धा खूप प्रमाणात जे आहे तर ते मागासलेपणा राहिला आहे हिंदू धर्मातील चळवळ पुढं मग हिंदू समाजालासुद्धा काहीतरी रिस्पेक्टफुल प्लेस मिळावं याच्यासाठी काही लोकांनी प्रयत्न केला याच्याचमध्ये एकोणावीसशे पंधरामध्ये हिंदू महासभा या संस्थेची स्थापना झाली जसं अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी स्थापन केली त्यांनी तसंच पंडित मदन मोहन माहेवे यांनी बनारस हिंदू युनिव्हर्सिटी स्थापन केली जी सुद्धा यू पीमध्ये आहे त्याच्यानंतर आज भारतातलं सर्वात मोठं ऑर्गनायझेशन इवन दो जगातलं सर्वात मोठं ऑर्गनायझेशन म्हणजे आर एस एस राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याची स्थापना डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी एकोणावीसशे पंचवीसमध्ये केली आणि नागपूर येथे यांचं कार्यालय आहे त्याच्यानंतर विदा सावरकर यांनी रत्नागिरीमध्ये सहभोजनचा कार्यक्रम सुरू केला म्हणजे काय की सर्व जाती धर्माचे लोक एकत्र बसून जेवण करतील जेणेकरून समाजातील जे जाती प्रथा आहे तर ती नष्ट होण्यास कामात येणार आहे तर ही सर्व आजची माहिती होती सामाजिक सुधारणेविषयी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कुठलीही जास्त थेरी न पाहता जे महत्त्वाचे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत तेच मी तुमच्यासोबत डिस्कस केलेले आहे जे पण पॉईंट डिस्कस केलेले आहेत ज्या पण काही स्लाईड्स आहेत त्या डायरेक्ट तुम्हाला पाठांतराला आता लागायचं आहे याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची कन्सेप्ट नाही म्हणून जे मुलं रट्टा मारतात त्यांनी आत्ताच रट्टा मारायला सुरुवात केला आणि ज्यांच्याकडनं पाठांतर होत नाही त्यांनी आत्तापासून काही ट्रिक्स बनवून पाठांतर करायला सुरुवात करा या लेक्चरची पी डी एफ तुम्हाला आमच्या टेलिग्राम चॅनलवर नक्की मिळणार आहे खाली दिलेल्या लिंकवर जा तिथून पी डी एफ तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि माहिती असंच्या अशी एकतर तुमच्या नोटबुकमध्ये नोट्स काढून ठेवा किंवा डायरेक्ट ते पाहून पाठांतर करायला सुरुवात करा तर सोशल रिफॉर्म्सवरचं पुढच्या लेक्चरसोबत भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद